नमस्कार, मी सुवर्णा, प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करतोय महत्त्वाच्या घडामोडीनं. गेल्या काही दिवस वाढणाऱ्या कोरोना आकडेवारीत आज किंचितशी घट बघायला मिळाली. देशात गेल्या 24 तासात 1,68,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 69,000 रुग्णांनी कोरोनावर मातही केलेली आहे. कोरोनामुळे काल 277 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईकरांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ओमायक्रॉनच्या संकटातून मुंबईकरांना दिलासा मिळालाय. मुंबईत रुग्णवाढीचा दर घसरलाय. मागील 2 दिवसांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 30%वरून 20%वर आलाय. 2 दिवसात केसेसही 20,700वरून 11,647 पर्यंत खाली आले आहेत. तर हॉस्पिटलमधील 80% बेड्स रिकामे आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. तिसऱ्या लाटेत 22 दिवसांमध्ये 46 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईतला पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला असतानाच रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आली. मुंबईत आज कोरोनाच्या 11,647 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील तब्बल 9,667 रुग्णांमध्ये लक्षणं आढळून आलेली नाहीत, तर 14,980 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. संसर्ग झालेल्यांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या जास्त असणं हा मोठा दिलासा आहे. मात्र अजूनही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा जास्त असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रणाली, आपण 2 दिवसांपूर्वी याविषयी बोललो होतो की रुग्णसंख्येत जरी घट दिसून आलेली असली तरी हा दिलासा नाही आहे. आजच्या आकडेवारीनुसार तू काय म्हणशील, कसं विश्लेषण करशील? सुवर्णा, 2 दिवसांपूर्वी जेव्हा आपण या मुद्द्यावर बोललो होतो त्या दिवशी रविवार होता, आणि रविवारी जनरली शनिवार आणि रविवार ह्या 2 दिवसांमध्ये बहुतेक चाचण्या ज्या आहेत त्या कमी होतात, परंतु रुग्णसंख्या कमी होण्याचा म्हणजे एका दिवसाला जे रुग्ण आढळतात त्याच्यामध्ये घट असण्याचा आजचा जवळपास 4th दिवस आहे, ज्याच्यात सातत्याने 4th ते 5वा दिवस आहे जेव्हा सातत्याने आपण घट होताना पाहतोय. त्यामुळे नक्कीच ही गोष्ट लक्षणीय मानावी लागेल, त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. हे जरी खरं असलं तरीही आपल्याला कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती जितक्या झटपट वेगात वाढली होती गेल्या आठवड्यामध्ये ते विसरून चालणार नाही. म्हणजे आता जर आकडेवारी कमी होतीये असं म्हणून जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर ती आकडेवारी तितक्याच झटपट वाढायला सुद्धा फारसा वेळ लागणार नाही, आठवड्याभराचा वेळ सुद्धा पुरेसा असतो. त्यामुळे एकीकडे ही बाब जरी दिलासादायक असली तरीही त्यामुळे जे काही नियम आपण पालन करतोय त्याच्यामध्ये कमतरता आणणं हे धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे ज्या नियमांचं पालन मुंबईकर करतायत त्याचं त्यांनी पालन नियमितपणे करत राहिलं तर जो आकडा आज 11,000 आलेला आहे तो इथून पुढल्या काळामध्ये अजून कमी होताना दिसेल, आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थी म्हणू शकू की दिलासा मिळालेला आहे. हो प्रणाली, तुम्ही म्हणता ते वाक्य अगदी महत्वाचं आहे की नियमात कसूर करणं अयोग्य आहे, पण विरोधी पक्षाकडून असा आरोप होतोय की टेस्टिंग कमी झालंय म्हणून ही आकडेवारी खाली आली आहे. आता जर आपण बघितलं तर 2-3 गोष्टी यात महत्वाच्या आहे की आतापर्यंत आपण काय करत होतो की जेव्हा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या संपर्कात असलेले सगळे हाय रिस्क पेशंट असतील किंवा त्याच्या संपर्कात आलेले जेवढी सगळी माणसं असतील त्यांचं सुद्धा टेस्टिंग आपण मोठ्या प्रमाणावर करत होतो. दुसऱ्या लाटेपर्यंत ही गोष्ट जरी लागू होत असली तरी तिसऱ्या लाटेमध्ये जर आपण बघितला तर विलगीकरणाचा वेळ सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. या लागण झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात ती लक्षणं दिसण्याचा कालावधी सुद्धा कमी झाला आहे, आणि लक्षणं जाण्याचा कालावधी जो आहे जो पूर्वी 14-14 दिवस असायचा तो आता अगदी 3-4 दिवसावर आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, आणि म्हणूनच आता ICMR च्या गाईडलाईन ज्या नवीन येत आहेत त्यानुसार असं सुद्धा बोललं जात आहे की प्रत्येकाची टेस्ट करणं गरजेचं नाही, ज्याला लक्षणं आहेत त्यांनी स्वतःची टेस्ट करावी. नक्की प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अर्धसैन्य दलाला कोरोनाचा विळखा बसलेला बघायला मिळतोय. 24 तासात 821 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 3,644 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. सर्वाधिक CRPFचे जवान बाधित झाले. CRPFच्या 257 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. CISFच्या 262 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. BSFच्या 116 जवानांना कोरोनाची बाधा झाली किंवा त्याचं संक्रमण झालंय.
ITBP मध्ये 101 जवान कोरोना पॉझिटिव्ह निघालेत, तर SSBच्या 79 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. NDRF NSGचे प्रत्येकी 3 जवान कोरोना संक्रमित आढळले. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय अपडेट? अर्धसैन्य दलात सुद्धा आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. बरोबर आहे. सुवर्ण खास करून जर बघितलं, निम लष्करी जे दल आहे त्यापैकी जर बघितलं आपण, तर सेंट्रल आर्मल पोलीस फोर्सेस असो किंवा मग CAPF असो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असो, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असो, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस असो किंवा सहस्त्र सीमा बल असो, असे साधारणतः हे जे निमलष्करी दल आहे, या निमलष्करी दलांपैकी जवळपास 35% जवानांना हे त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आणि हे जे जवान जे असतात, हे जवान आपल्या विविध विमानतळावरती डिप्लॉईड असतात. जे CISF ला सगळ्यात जास्त म्हणजे 35% CISFच्या जवानांना त्यांना बाधा झालेली आहे. खास करून जे विमानतळ बघितले आपण, दिल्ली असो, मुंबई असो, बेंगलोर असो, यासारख्या विमानतळावरती हे जे फोर्सेस तैनात असतात आणि खास करून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी नेहमी कार्यरत असतात, अशा या जवानांच्या विविध लोकांना, कर्मचाऱ्यांना देखील या कोरोनाचा तडाखा बसलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे 3000 जास्त जवान जे आहेत संपूर्ण निमलष्करी दलाचे, यांना हा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे ही जो ओमिक्रॉनचा जर आपण प्रकार बघितला, तर आता या सगळ्यांच्या मुळे संक्रमणाचा दर देखील वाढत आहे, दररोज रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे मत ठरतंय की आता बचाव करण्यासाठी आपल्याला खास करून त्रिसूत्रीकरण आवश्यक आहे. एकीकडे मास्क लावणे, हात धुणे आणि त्यानंतर शारीरिक अंतर पाळणे, या 3 गोष्टी पाळल्या तरच कोरोनाचे हे 3 नियम विसरता कामा नयेत आणि त्याचं वारंवार आवाहन आपण आपल्या प्रेक्षकांना करतो. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. पोलीस विभागाला कोरोनाचा विळखा बसलाय. गेल्या 24 तासात 298 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसभरात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूही झालेला आहे. यात 75 IPS अधिकारी आहेत, तर 223 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत. गेल्या 24 तासात कोरोना बाधित झालेल्या पोलिसांमध्ये लसीचे 2 डोस घेतलेले 51 IPS अधिकारी आहेत, तर 176 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे 3 IPS आणि 12 पोलीस कर्मचारी असे आहेत ज्यांना याआधी देखील कोरोनाची लागण झालेली आहे. गेल्या आठवड्याभरात 1625 पोलीस राज्यात कोरोना बाधित आढळलेत. यात 371 IPS अधिकारी आहेत आणि 1253 पोलीस कर्मचारी आहेत. बातमी आहे मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातील. मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात कोरोनाची एंट्री झाली आहे. 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 10 दिवसात कैद्यांच्या टेस्टिंग झाल्या आणि पॉझिटिव्ह कैद्यांना विलगीकरणामध्ये ठेवलं गेलेलं आहे. आर्थर रोड तुरुंगातल्या 30 कैद्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांची टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या 30 कैद्यांना विलगीकरणात ठेवलं गेलं आहे. मालेगाव पॅटर्ननं आरोग्य विभागालाही भुरळ घातली आहे. कोरोनाच्या काळात मालेगावमधील नागरिकांच्या मधील रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढली याचा अभ्यास करण्याकरता कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली आरोग्य विद्यापीठाचं एक पथक मालेगावात दाखल झालं आहे. मालेगावमधली काढा, मसाले, खानपान यामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढल्याची चर्चा होती आणि त्याचा प्रत्ययसुद्धा येत होता. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाचं पथक 15 दिवसात 2000 जास्त नागरिकांचं निरीक्षण करून या संदर्भातला अहवाल सरकारला सादर करणार आहे. समझ में नहीं आ रहा है कि मालेगांव के लोग बाकी इससे ज़्यादा फिट है, उनमें कम बीमारी हो रही है और उनके रोज़मर्रे ज़िंदगी में कुछ और कई लोगों ने काफ़ी तौर तरीके इस्तेमाल किए हैं. तो इसलिए उन्होंने जब वो कहा तो मैंने कहा, मैंने मजाक में उस टाइम कहा कि ये तो मालेगांव मैजिक हो गया फिर. तो इसलिए मैं इस जादू को एक वैज्ञानिक तरीके से इसकी खोज में निकली हुई हूँ और जिसमें साथ सबने दिया हुआ. हमारे मालेगांव शहर में नहीं है और क्यों नहीं है, तो ये रिसर्च करके ये देखना चाहते हैं कि ये यकीन जानिए हमारे लिए, हमारे मालेगांव शहर के लिए बड़े फख्र की बात है कि उन्होंने हमारे मालेगांव शहर की जो खासियत है उसको उजागर करने के लिए ये एक डॉक्टर्स की टीम आई है कि अगर ये बीमारी हमारे मालेगांव शहर में नहीं है तो क्यों नहीं है. आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुदैवाने आपल्या नाशिकमध्येच आहे, तर त्यांच्याशी चर्चा झाली. जनरल कानिटकर मॅडम यांनी
सकारात्मक त्याच्यामध्ये आम्हाला प्रतिसाद दिला की हे आम्ही करू, आणि तेच खरं विद्यापीठांचं काम आहे. म्हणजे फिजिकल वर्क करण्यापेक्षा त्यांच्याकडून काही आम्हाला दवाखान्यांमध्ये येऊन तुम्ही उपचार करावेत वगैरे अशा अपेक्षा नाही. हा जो ॲकॅडमिक सपोर्ट आहे प्रशासनाला तो देणं आणि गायडन्स देणं हाच खरं अशा विद्यापीठांचा उपयोग असतो, तर तो खूप चांगल्या प्रकारे होताना दिसतोय. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा दणका बसलाय. स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा देऊन मौर्य समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. मौर्य यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पाठवून दिला. दलित, शेतकरी, बेरोजगार आणि छोटे व्यापारी यांची उत्तर प्रदेश सरकारकडून उपेक्षा केली जात असल्याचा आरोप करत मौर्य यांनी राजीनामा दिला. तर मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मौर्य यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला. सामाजिक न्याय आणि समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेता स्वामीप्रसाद मौर्य यांचं स्वागत असं ट्विट त्यांनी केलं आहे. मागील काही महिन्यांपासून शौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे अनेक आमदार यांनी गेल्या काही दिवसामध्ये समाजवादी पार्टीत प्रवेश केलेला आहे. हे जे आहे याचा अर्थ असा आहे की हवामानाचा अंदाज आला आहे काही लोकांना आणि त्यानुसार वारं फिरतंय आणि वाहत आहे. मुख्यमंत्री आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, हो, आणि त्यांच्या बाबतीत असं बोललं जातं की त्यांना हवेचा अंदाज पटकन येतो. मौर्य आहे, त्यांना अंदाज पहिला येतो हवा कोणत्या दिशेने वाहते आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने सावधगिरी बाळगावी. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएच्या नेतृत्वावर मोठं भाष्य केलं. युपीएचं नेतृत्व मी करावं याला सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शरद पवार युपीएचं नेतृत्व करणार या चर्चांना त्यांनी स्वतःच पूर्णविराम दिलेला आहे. शिवाय जिथे काँग्रेस मजबूत आहे तिथे त्यांचा निर्णय असेल, मात्र काँग्रेससह सर्व असावेत असंही पवार यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेश निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना आता बदल हवा आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे भाजपमधून अनेक नेते बाहेर पडणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले. 13 आमदार भाजपची साथ सोडणार असल्याचं पवारांनी सांगितलं. 5 पैकी 3 राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती करणार आहे, तर गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. उत्तर प्रदेश में परिवर्तन आने वाला, उत्तर प्रदेश में लोग बदलाव चाहते हैं, उत्तर प्रदेश में जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करने के लिए कोशिश हो रही है. पंजाब नॅशनल बँकेसंदर्भातली बातमी आहे. ही मोठी बातमी आहे कारण पंजाब नॅशनल बँकेनं ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्याचं चित्र आहे. एकीकडे मोठमोठ्या थकबाकीदारांना कर्ज देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेनं सामान्य ग्राहकांना मात्र बेकायदेशीर त्यांच्या खात्यांवर बेकायदेशीर डल्ला मारलाय. कारण येत्या 15 जानेवारीपासून ठेवीदारांच्या सेवा शुल्कामध्ये 25 ते 50% वाढ करण्याचा बँकेचा मनसुबा आहे. तर याच्यासोबतच मोठ्या शहरातील बँकेच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम ही आता पूर्वीपेक्षा दुप्पट ठेवण्याची अट घालून देण्यात आली आहे. मुंबई पुण्यातील ग्राहकांच्या खात्यामध्ये किमान 10,000 रुपये ठेवावे लागणार आहेत, तर तसं न केल्यास आणखी 600 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दुसरीकडे आरबीआयनेच बँकांना सेवा शुल्क निश्चितीची स्वायत्तता दिल्यानं पंजाब नॅशनल बँक ग्राहक हिताला बाधा आणणारं आहे असं मत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी मांडलंय. सोबतच बँकेला ही चूक दुरुस्त करायची असेल तर केंद्र सरकारनं तात्काळ यात हस्तक्षेप करावा, अन्यथा सामान्य बँक ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खातं ठेवणंच मुश्किल होऊन जाईल असं विद्याधर अनास्कर म्हणाले. तळागाळातल्या लोकांना बँकिंग हॅबिट्स लागल्या पाहिजेत. तळागाळातल्या लोकांचा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेत आला पाहिजे. त्यामुळे असं जर तुम्ही सांगायला लागला की तुम्ही 10,000 मिनिमम बॅलन्स जर ठेवला नाही तर तुम्हाला 500 रुपये क्वार्टरली तुम्ही चार्जेस केले, त्यांनी लॉकरचे चार्जेस वाढवले, त्याने इतकं केलं की तुम्ही करंट अकाउंट जर 12 महिन्याच्या आत बंद केलं तर तुम्हाला 600 रुपये परत चार्जेस लावलेत. वास्तविक तर बँकिंग प्रिन्सिपल असं आहे, तुम्ही जी काही सेवा देता लोकांना त्या सेवेपोटी जो खर्च होतो ॲक्च्युली तेवढाच फक्त त्या ग्राहकाकडून वसूल करायचा आहे. म्हणजे सेवा शुल्क हे उत्पन्नाचं साधन म्हणून बँकांनी कधी बघायचं नसतं.
ईडीचं मुंबईतलं ऑफिस लवकरच मुंबईतल्या वरळी परिसरामध्ये स्थलांतरित होणार आहे. वरळीतल्या सीजे हाऊसमध्ये हे ऑफिस सुरू होत आहे. मात्र या जागेशी डॉन इक्बाल मिर्चीचा संबंध आहे. ही जागा यापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अत्यंत विश्वासू असणाऱ्या ड्रग माफिया इक्बाल मिर्चीनं विकत घेतली होती. आपली पहिली पत्नी हजराच्या नावानं इक्बाल मिर्चीनं ही जागा 1986 2,00,000 रुपयांमध्ये खरेदी केली होती. सध्या ईडीचं मुंबई झोनल ऑफिस हे ब्लॅक स्टेट कंपाऊंडच्या केसर ए हिंद या इमारतीमध्ये आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या विरोधात कारवाईला सुरुवात केल्यानंतर मिर्चीची ही प्रॉपर्टी आणि पबसुद्धा जप्त करण्यात आला. त्यानंतर इक्बाल मिर्चीनं ही जागा एका डेव्हलपरला विकली. त्यावेळी या बदल्यात मिर्चीच्या परिवाराला बिल्डिंगच्या 3rd floor 9,000 square feet आणि 5th floor 5,000 square feet जागा देण्यात आली होती. ईडीचं नवं मुख्यालय नवी दिल्लीत तयार होत आहे. ईडी मुख्यालयाचं उद्घाटन 14 January होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. ईडीच्या नव्या मुख्यालयाचं नवी दिल्लीमध्ये उद्घाटन होत आहे. ईडीची सध्या दिल्लीत 3 विविध कार्यालयं आहेत. तिन्ही कार्यालयं आता एकाच इमारतीत येणार आहेत. चौदह जनवरी को ईडी के नए मुख्यालय का शुभारंभ होना है और इस वक्त मैं इस बिल्डिंग के ठीक अंदर में हूँ. आपको दिखाना चाहेंगे, काफ़ी खूबसूरत सी बिल्डिंग बनी है. ये बिल्डिंग जो है जनपथ मार्ग और होटल ताजमान सिंह जो है उसके ठीक सामने विद्युत भवन के अंदर बनी है और ये काफ़ी बड़े स्पेस में यह बना है. यहाँ पर अगर देखा जाए, इस पूरे बिल्डिंग को देखा जाए, बहुत ही खूबसूरत तरीके से बनाया गया है. आधुनिक उपकरण लगाए गए हैं. इसके साथ साथ इस भवन में जो कहा जा सकता है 4 लॉकअप भी हैं जिसमें कि कैदियों को रखा जा सकता है. और जिस तरह से देखा जाए तो अभी ईडी का जो मौजूदा जो हेडक्वार्टर है वो खान मार्केट में स्थित लोकनायक भवन में स्थित है, लेकिन वहाँ पर उस बिल्डिंग में कई तरह की दिक्कतें आ रही थी. लिहाजा इस बात को ध्यान में रखते हुए नए बिल्डिंग की के लिए 3 साल पहले बातचीत की गई थी. उसके बाद मसौदा पास हुआ रेवेन्यू मंत्रालय से, उसके बाद वो उसको पास किया गया और उसके बाद नए बिल्डिंग का निर्माण प्रारंभ हो गया. लेकिन 2 साल के दौरान जो कोरोना काल के अंतर्गत काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा था, क्योंकि जिस तरह से कोविड गाइडलाइंस के चलते ज़्यादा काम नहीं हो पा रहा था, लेकिन अब ये बिल्डिंग बनकर तैयार है. और जैसा कि हमारे सूत्र बताते हैं कि खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आ सकते हैं इस बिल्डिंग के उद्घाटन करने के लिए, तो देखना लाजमी होगा किस तरह से यहाँ पर ईडी का मुख्यालय बनेगा और यहाँ की जो सुरक्षा व्यवस्था है वो काफ़ी चाक चौबंद होगी. यहाँ पर अगर कहा जाए कि देश की सबसे बड़ी जाँच एजेंसी में ईडी को जो गिना जाता है, लिहाजा इस बात की गंभीरता को देखते हुए यहाँ की सुरक्षा व्यवस्था काफ़ी मजबूत होगी. इसके साथ साथ जो जांच एजेंसी जो हैं किस तरह से बेहतर तरीके से काम कर सके, इसके लिए तमाम तैयारियां जो हैं ईडी मुख्यालय में की जाती हैं. तो एक तरह से कहा जा सकता है कि ईडी मुख्यालय का ये जो स्पेस है काफ़ी महत्वपूर्ण होने वाला है. कार्तिक के साथ शंकर आनंद, न्यूज़ 18 दिल्ली. जम्मू काश्मीरमधल्या एका छोट्याशा मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय होतोय. गेले काही दिवस जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडलं, तसंच पाऊससुद्धा झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेत. ही छोटीशी रिपोर्टर तिच्या घराजवळच्या खराब झालेल्या रस्त्याबद्दल रिपोर्टिंग करते. खराब ही गंदा है इसलिए ये सब बर्फ और बारिश आगे भी बढ़ेंगे. देखिए हम नीचे अब उतर चुके हैं और हम आपको दिखाते हैं इधर से देखिए पानी क्या भरा है. शेयर करना, सब्सक्राइब करना. तो मिलते हैं अगली वीडियो में. वेलकम. आता बघणार आहोत जेपे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो के समझ मध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. प्राजक्ता आपल्याला याबद्दल अधिक सांगते. ZEPPE and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राजक्ता. ZEPPE आणि न्यूज 18 च्या क्रिप्टो की समझ या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सध्या 10,000 जास्त क्रिप्टो करन्सी प्रकल्प आहेत. अशा परिस्थितीत नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करावी आणि क्रिप्टो करन्सीचं मूल्य कसं ठरवलं जातं हे आज आपण जाणून घेऊयात. टोकनचं वाटप आणि वितरण. टोकन 2 प्रकारे वितरित केले जातात. पहिलं फेअर लॉन्च आणि दुसरं प्री मायनिंग. फेअर लॉन्च म्हणजे क्रिप्टो करन्सीची मायनिंग, त्याचा मालकी हक्क आणि गव्हर्निंग
सगळं काही समूह करतो. प्री मायनिंग मध्ये सार्वजनिक होण्याआधी क्रिप्टो टोकन निर्माण केले जातात आणि काही विशिष्ट ठिकाणी वितरित केले जातात. टोकन पुरवठ्याची 3 प्रकारे तपासणी करावी लागते. फिरता पुरवठा, यात किती टोकन जारी करण्यात आले आणि आता किती चलनात आहेत हे पाहिलं जातं. एकूण पुरवठा अर्थात बर्न टोकन वगळून एकूण किती टोकन शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त किती टोकन तयार केले जाऊ शकतात. त्यानंतर बाजार भांडवल, म्हणजे एखाद्या प्रकल्पात आतापर्यंत किती पैसे गुंतवले गेले. ज्या टोकनची मार्केट कॅप जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे ते भविष्यात तेवढेच अधिक मौल्यवान असेल. त्यानंतर येतो संघ. प्रकल्पात सहभागी टीम आणि त्यांच्या सदस्यांबद्दल जाणून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे आशा आहे की आता तुम्ही जास्त आत्मविश्वासानं क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करू शकाल. अशाच महत्त्वपूर्ण आणि रंजक माहितीसह पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ZEPPE and News18 Network present Crypto Ki Samaj. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, कारण कोरोना रुग्णसंख्या वाढते, ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. News18Lokmat.com या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पहा फक्त News18Lokmat.